विद्यार्थी मित्रांनो, आता आपण तुमच्या मॅथ्स पार्ट वन या पुस्तकातील थर्ड चॅप्टर पॉलिनॉमियल्स यातील प्रॅक्टिस सेट 3.5 त्यातलं थर्ड एक्झाम्पल बघत आहोत. प्रश्न काय आहे बघा. इफ द व्हॅल्यू ऑफ द पॉलिनॉमियल एम क्यूब प्लस 2m प्लस a इज 12 फॉर n इक्वल टू 2, फाइंड द व्हॅल्यू ऑफ a. बघा पॉलिनॉमियल असं दिलेलं आहे. पॉलिनॉमियल इन टर्म्स ऑफ m, m क्यूब प्लस 2m प्लस a. आता m ची व्हॅल्यू जर आपण 2 ठेवली, पी ऑफ 2, आपण काय करणार, जिथे जिथे m आहे तिथे तिथे 2 घेणार, प्लस 2 इंटू m च्या ऐवजी 2. तर त्या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू आहे 12. जर आपण m च्या ऐवजी 2 ठेवले तर या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू 12 आहे हे सांगितलेलं आहे. 2 चा क्यूब 8, 2 × 4 प्लस a. तर हे 12 जशास तसे, 8 × 4 = 12 प्लस a, प्लस 12 इकडे आले तर -12. a ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. 12 − 12 = 0, सो a इक्वल टू 0. अशा प्रकारे आपल्याला पॉलिनॉमियल जर दिला असेल, या पॉलिनॉमियल मध्ये m ची व्हॅल्यू जर आपण 2 ठेवली, पॉलिनॉमियलची व्हॅल्यू 12 आहे हे सांगितलेलं आहे, तर आपण a ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो.